इकडे हे बघ बापू बसलेत तिकडे. आज त्यांना लग्नाचं नक्की विचार. पण त्यांचा मूड कसा बरा आहे ना? विचार तर कर, घाबरतोस काय? आई सगळं विचार घे. योगा सेव मी बापू साहेब, ही योगावरची दुर्मिळ पुस्तकं माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेट. मला भेट ना, पुस्तक आणि मुलगी योग्य स्थळी पडली की डोक्याचं टेन्शन जातं, नाही का? हुशार आहे. हुशार तर आहेस, शिवाय प्रामाणिक आहे, मेहनती आहे, असं तुम्हीच म्हणालात. योग्य तेवढा पैसा कमवतो, वय वर्ष 27, प्रकृती ठाकते. अरे मग आणखी काय हवंय? आता एक चांगली फक्कडची मुलगी बघ आणि लग्न करून टाक. मुलगी बघितलेली आहे. अरे मग अडचण काय? अडचण काय आहे? मुलीचा बाप डोक्याने जरा कमी आहे, जरा तापट आहे, तापट. परवानगी देईल असं वाटत नाही हो. अरे मग तुझ्यासारख्या मुलाला नकार देणारा बाप गाढवच म्हटला पाहिजे. म्हणायलाच पाहिजे, पण मी कसं म्हणणार, नाही का? अरे कोण आहे तो बाप? तो म्हणजे बाप तुम्हीच. मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय, आवडलं तरी या महिन्याची वर्गणी देऊ नका. ते शक्य नाही. मोडला ना माझा? नियमितपणे योगासनं करणाऱ्या तरुणालाच मी माझी मुलगी देणार. मी नियमितपणे योगासनं करतो, दिवसातून दोनदा. उगाच थापा मारू नको, आधी चार आसनं नीट करून दाखव आणि मग बोल. बापू साहेब, तुमचं आव्हान मी स्वीकारलं. 8 दिवसात तुम्ही थक्क व्हाल अशी योगाची प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखवतो आणि मगच नाव सांगतो सारंग म्हणून. येतो मी बापू साहेब, सांभाळा. वेलकम वेलकम. नाही वेलकम ते ठीक आहे, पण ते तुसुड पण तर टकले घरात नाहीयेत ना? ते नाहीयेत म्हणून तुला फोन करून बोलू. मग काय हरकत नाही, मला बघितलं लगेच म्हणतील तुम्ही माझ्या मुलीला भेटायचं मला पसंत नाहीये. मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो. तुझा बाप शब्द बोलतो की शब्द थुंकतो तेच कळत नाही. अरे अलीकडेच ते असे चिडल्यासारखे आणि तुसडेपणाने वागतात. अलीकडे वागतात काय? मार करतात. स्पेशली ते सस्पेंड झाल्यापासून. सस्पेंड झाले होते काय? त्यांचा चेहरा बघितल्यावर कुणी त्यांना सस्पेंड करेल? कधी झाले होते सस्पेंड असं मी म्हटलं, कधी झाले होते? मला काय फारसा तपशील माहित नाही. बर, पण त्याने नको त्या माणसाला एका रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांच्यावर हा ठपका आला. म्हणजे हे पैसे खाण्याचं प्रकरण असणार? नाही रे, त्यांनी त्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोधच केला होता, पण एका राज्यमंत्र्याने त्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा हुकूम दिला. अगं पण तुझ्या डॅडीचा संबंध येतोच कुठे इथं? तिथेच सगळा घोळ आहे. काय आता? त्या राज्यमंत्र्याने ज्या कागदावर डॅडींचं मत खोडून लेखी हुकूम दिला तो कागद सरकारी फायलीतून गायब झाला आणि डॅडींना दाखवायला काही पुरावाच राहिला नाही. त्यांना सस्पेंड केलं. नाही पण तुझ्या डॅडीने सस्पेंड करायला एवढंच कारण? डॅडी खूप अपसेट झाले, त्यांना वेड बीड लागते की काय अशी भीती वाटत होती आम्हाला. तुला नक्की सांगतो, तो कागद फाईलीतून कोणीतरी पळवला असणार. हो, त्यांनाही तीच शंका आहे. ते अनेकदा पांढरे करंदीकर लुकतुके अशी काहीतरी नावं घेत असतात. पांढरे लुकतुके करंदीकर, अच्छा. जाऊ दे, आपण काही करू शकत नाही. असं कसं? आपण काहीतरी करू शकतो ना. हो मग काय? उदाहरणार्थ हे असं. मी तुला फक्त बोलण्याकरता बोललो, अंडरस्टँड? हो ना, पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही, मी तरी काय करणार? काय चाललंय? पाहिलंच कुणीतरी जळतोय आपल्यावर. एक मोठा दगड मारून कुणीतरी तावदान फोडले तर काय आवाज आला नसता? हा शुद्ध हलकटपणा आहे. ए तुझा टकलू आला. डॅडी तुम्ही बाहेर गेला होतात ना? हो जाणार होतो पण नाही गेलो. हे असलं हलकट दृश्य बघण्याचं माझ्या नशिबी होतं ना. हे मी चालू देणार नाही, माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो. कोण कुठला फडतूस मेकॅनिक? त्याला फडतूस मेकॅनिक म्हणू नका, तो फडतूस असला तरी प्रामाणिक आहे. मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं काय केलं त्यांनी? तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार कळलंच त्यांनी? शट अप, डोंट टॉक नॉनसेन्स. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, मी विलासशीच लग्न करणार. इम्पॉसिबल. माझ्या अब्रूचा काही विचार कर. हा तुमच्या अब्रूचा प्रश्न नाहीये, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी ठरवायचं असतं, तू आधी घालत जा. वाईट, फारच वाईट माणूस.